मी लहान असताना वर्षातून एकदाच पंचमी असल्यानं थोड्या जास्त प्रमाणात ज्वारीच्या लाह्या बनवल्या जायच्या व पंचमी संपल्यानंतर मात्र या लाह्यांचा चिवडा हमखास बनायचा. आजकाल आपण ग्लुटन फ्री, मिलेट, हाय फायबर वगैरे म्हणतो, त्या काळी मात्र हा संस्कृतीचा भाग असायचा. एकूण काय तर जुनं ते सोनं. आजकाल या ज्वारीच्या लाह्या अगदी सहज उपलब्ध आहेत, त्यामुळे तुम्ही हे केव्हाही बनवू शकता, पचायला सोप्या व बनवायलाही. चला तर मग ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा बनवायला घेऊयात. इथे या ज्वारीच्या लाह्या मी घरीच बनवल्या आहेत. याची रेसिपी हवी असल्यास मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, नक्की चेक करा. इथे मी कढई घेतली आहे. सगळ्यात अगोदर कढईत तेल घालायचं. तेल छानपैकी गरम झालं की यात अर्धा छोटा चमचा मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की यात अर्धा छोटा चमचा जिरे घालायचे. जिरे छान फुलले की यात कढीपत्ता व 3 ते 4 कट केलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या. थोडं परतलं की यात आवडीप्रमाणे शेंगदाणे घालायचे. मी इथे एक छोटी वाटी इतके शेंगदाणे घेतले आहेत. शेंगदाणे छान खरपूस परतले गेले की यात थोडीशी हळद, चवीनुसार मीठ व अर्धा छोटा चमचा इतकी लाल मिरची पावडर घालायची. अगदी थोडंसं लिंबूसत्व घालायचं व साधारण 1 मिनिट इतकं परतायचं. आता यात ज्वारीच्या लाह्या घालून व्यवस्थित मिक्स करायचं. अशा प्रकारे तयार आहे ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा. हा एका बाउलमध्ये काढून घेऊयात. हा असा अगदी सोपा ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा घरी नक्की बनवा. कसा झाला ते कमेंट करून जरूर कळवा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा.